नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आज आम्ही चाललोय सुधागडला. या मॉन्सून मधली आपली ही पहिली ट्रेक असणार आहे आणि माझ्यासोबत नवीन पार्टनर आहे सोहन. तो आता येतोय बामण डोंगरीवरून. आता वाजले बरोबर सकाळचे 5 आणि आमचा बरोबर 4:30 निघायचा प्लॅन होता. आता तो 5:30 इथे पोहोचेल. सो आपण जाऊया आता सुधागडला, जो पालीच्या पुढे आहे, आणि आम्ही स्कूटरवरून जाणार आहोत. आपल्याला बघूया 2-2.5 तास लागतील. कसा काय आपला प्रवास होतो आणि कशी काय ट्रेक होते ती बघूया. सो कंटिन्यू राहतो मी शेवटपर्यंत आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. 1 hour later. सो आता आम्ही रस्त्यात थांबलो. पाऊस लागला होता तर म्हटलं रेनकोट घालून घेऊ. आणि सोहन आमरापूरच्या पुढे आलो. चाललो नसत्या अजून 1.5 तास दाखवतोय आम्हाला. चला बरं फटाफट. सो आता मी इथं नागोटणे गावामध्ये आलो आणि ब्रेड घेतोय, कारण मी आणलंय जॅम आणि त्यासोबत आपण ब्रेड खाणार आहोत. सोहन चालवतोय गाडी आणि मी इथं आलो डेअरीमध्ये. 8 किलोमीटर आहे पाली इथून आणि पालीच्या पुढे आपला ड्रायव्हिंग करताना सोहन नाईक आणि सोहन नाईकच्या मागे बसलेला दिपेश भोईर. आपण जात आहोत सुंदर सुंदर नजरांचा आस्वाद घेत सुधागड किल्ल्यावर. आणि ड्रायव्हिंग बघू शकता, एकच नंबरची ड्रायव्हिंग करते. सुंदर सुंदर यू टोंड दिसन माझा आमचा डोळ. सो आता मी इथं गाडी पार्क केली आहे. तो गेलाय पुढं सोहन आणि मी इथं रेनकोट काढत होतो, म्हणजे खालची पॅन्ट बरोबर वाटत नाही आतमध्ये मंदिरात. तर म्हटलं आलोय तर गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जायचं नाही, म्हणून बल्लाळेश्वर पालीमध्ये आलोत आम्ही. सो आपण इथं मंदिरात आलो खरे, पण आपण इथं जास्त शूट नाही करणार आहोत, कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या मोबाईलची स्टोरेजची कशी प्रॉब्लेम होते आणि बॅटरी पण लगेच ड्रेन आउट होते. सो आता मेन मंदिरात जातोय आपण. तर सुंदर असं दर्शन झाले गणपती बाप्पाचं आणि गणपती बाप्पाला बोललो की आम्ही चाललो तर व्यवस्थित जाऊ द्या, व्यवस्थित घरी परत येऊ द्या. सो आता आपण जातोय आपल्या डेस्टिनेशनकडे, म्हणजे सुधागड फोटो. जर तुम्ही पैसा चॅनल बघला नसाल तर बघा, मी त्याची लिंक टाकते डिस्क्रिप्शन मध्ये. थँक्यू. बघा सोहन माझ्यासोबत आहे, सोहन सगळ्यांना माहिती आहे, नाही असं नाही म्हणून. सो आता आलोत आपण सुधागड किल्ल्याचा जो बेस विलेज आहे दर्यागाव तिथे. आणि अगोदर आम्ही रामवाडी काय रे ठाकूरवाडी तिकडे गेलो होतो, ते रस्ता चुकलो होतो, रामवाडीमध्ये गेलो होतो, पुन्हा रिटर्न टर्न मारून आम्ही ठाकूरवाडीमध्ये आलो. आणि हा बेस विलेज दर्या गाव आहे, इथून आपली जी ट्रेक आहे ती सुरू होणार आहे. सो आता दोघांच्या पण मोबाईलची चार्जिंग एकदम उतरावर आली आहे. सोहन आता चार्जिंगला लावतोय पॉवर बँकला, 10-15 मिनिटं थांबू इथं, रिलॅक्स करून दे. रेनकोट गमावलं आणि इथं आम्ही पार्किंग केली आहे. या दादाला विचारलं तर हेल्प केली.
आणि समोर धुका बघा, तुम्ही धुका दाखवतो. आता इथं सगळा घेत बसलो ना तर वरती आपल्याला काही शूट करायला भेटणार नाही, सो आपण जाऊया वरती. आता खायचं काहीतरी इथं आपण काय लेस कुरकुरे चिप्स नको, चिप्स नको. सकाळी मी बटाट्याची भाजी आणि चपाती खाऊन निघलो घरातून. आणि सोमनी काय खाल्ला? चवलीची भाजी खाल्ली. जवल्या चेतन माझ्याशी बोलत नाही. सो आता आपण चढायला सुरुवात केली आहे, बरोबर 8:45 झालेत. आता बघूया आपल्याला जायला किती वेळ लागतोय, कारण शेवटच्या वेळेस आम्ही आलो होतो इथे तेव्हा आमचा अर्धाच किल्ला बघून झाला होता. अर्ध्यातून आम्ही रिटर्न आलो, त्याचं कारण पण तसं होतं. 10:30 आम्ही चढायला सुरुवात केली होती आणि मजबूत जेवलो होतो, एकदम नाश्ता वगैरे दम भरून केला होता. आम्हाला वाटला की होईल 2 तासामध्ये होईल, पण 2 तासाची ट्रेक आम्हाला कधी 4 तासाची झाली काय समजलंच नाही. मग भर उन्हात आम्ही, ऑक्टोबरचा महिना होता आणि ऑक्टोबरचं ऊन तुम्हाला माहिती आहे कसं असतं, तर भर उन्हात आम्ही किल्ला फिरत होतो. सोबत छोटी छोटी मुलं पण होती मामाची, सो जास्त रिस्क नाही घेतली आम्ही म्हणून खाली आलो. सो आता मी पुन्हा पावसाळ्याच्या सीझनमध्ये यायचं ठरवलं होतं आणि पुन्हा आलो आहे सोनसोबत. 30 दशत तोच दरारा. चला आता दिसतोय आपल्याला समोर सुधागड किल्ला आणि दम लागायला सुरुवात झालेली आहे असं तुम्हाला वाटेल. आपण दम बिन लागत आपल्याला आपले 2 मिनिट. काय दिसतो यार सुधागड किल्ला इथून, खतरनाक एकदम. धुका वगैरे पसरले बाजूला आणि एक नंबर दृश्य दिसत आहे. क्रेझी वाईब काय मस्त वाटत आहे का आता, कारण पावसाळा सुरू आहे ना त्याच्यामुळे हिरवळ वगैरे वाढली आहे आणि चिकटी पण वाढली आहे. पाय जरा लपून टाकायला लागतंय नाहीतर पाऊस पण आला. आता ॲक्च्युली हा एरिया पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येतो. समोर दिसत तुम्हाला एक चौकी आहे, ती बहुतेक इथं नजर ठेवण्यासाठी वगैरे बांधली गेली असावी. आणि आता झालं असेल, अर्धा तास झाला असेल ना सोन. पाऊस एकदम जोरात आला, एकदम जोरात आला. एकदम खतरनाक आणि डेंजर वाला पाऊस लागलाय गाईस इथं. आणि पहिला आपला टप्पा आहे इथून ज्या शिड्या चालू होतात तो आलाय. मोबाईल मध्ये फुल भिजलाय, तरी मी छत्री घेतली आहे. छत्रीमध्ये काय होत नाही मला पण माहिती आहे, पण तरी एक प्रयत्न. तर जाऊया आता वरती. मोबाईल मध्ये शूट होईल का नाही तो पण मला वाटतं प्रॉब्लेम आहे, कारण टचच होत नाही. मोबाईल मध्ये पाणी आहे, पाणी गेलंय. मोबाईल वॉटर रेझिस्टंट असल्यामुळे एवढा काय फरक नाही पडत तरी पण. सोहन छत्री बा व्ह्यू. आणि मित्रांनो इथे छत्रीचे डिसएडव्हान्टेज काय माहितीये का, हवा कुठल्या पण दिशेने येते, पटकन छत्री सोबत आपण नाही गेलो तर आपण म्हणजे आपणच जाऊ असं, म्हणजे डेंजरस आहे. छत्री पण बंद करायला पाहिजे. कॅमेराला क्लिकच होत नव्हता, बटनच दाबले जात नव्हते. आता कुठेतरी थोडासा वातावरण ओपन झालाय, धुका होता, जे ढग होते ते गेलेत आणि पाऊस पण थोडासा कमी होत आलाय. या जिन्यावरून आम्ही वरती चढलो. ह्या ज्या नवीन पायऱ्या म्हणजे लोखंडी जिना आहे तो बनवण्यात आलाय. या अगोदर इथून तुम्हाला दिसणार नाही, आता ही जी सिडी दिसते ही जुनी वाट होती, तर त्या जुन्या वाटेने थोडंसं रिस्की होतं येण्यावरती, पण आता ह्याच्यामुळे थोडंसं इझी झालंय. पण ही पण सिडी हलते, सो आपण इथून येता, आपण एकदम केअरफुली या.
आणि घरे बघा डोंगरात कसे वाहत आहेत छोटे छोटे. तुम्ही काय बोलता? मजा येते का? हेच खतरनाक वाटलं. पाऊस आला तर अजून थ्रिल, मजा खतरनाक मजा आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू बघून जी एनर्जी येते अंगामध्ये चढण्याची, एक नंबर. मला असा फील होत आहे का, ली रेनकोटच्या आतमधून मी निघलो. काय विषय आहे हो, बॅग नसेल तर मध्ये आहे. जंगलात त्या साइड नाही, जो पाश काय तो कुठला तरी गाव आहे, धोणसे विलेज आहे. तिथून आपला महादरवाजा होतो किल्ल्याचा, तिथून जंगल एरिया आहे पूर्ण. तिथून आपल्याला जास्त वेळ लागतो. आता आम्हाला एक वानर दिसल्यावरती, म्हणजे माकडाची एक प्रजाती असते. आमचा काही छत्री वगैरे राहतात, ते ट्रायपॉड वगैरे राहतात, ते उगच काय व्हायला नको म्हणून सरळ मी आता बॅगेमध्ये ठेवतो. आणि आपल्याला जो मेन अट्रॅक्शन आहे या गडाचं, ते म्हणजे महादरवाजा इथला, तो आपण खास बघण्यासाठी आलो आहोत. सो तो किल्ल्याच्या विरुद्ध दिशेला आहे आणि आपण सध्या पाशापूर गावातून चढतो, तो आहे धोणसे गावामध्ये. सो आता वर गेलो शूट करतो, तर कंटिन्यू राहतो मी. मेन जो दरवाजा आहे, म्हणजे महादरवाजा बोलतात बोलताना आपल्याला, चिलखती बुरुज आहे तो आलाय. किती वाटले सहन? 9:41, म्हणजे आम्ही 8:55 ट्रेक सुरू केला होता, 8:50 बोलतोय. आणि पोहोचलो का नाही आता, पाहून 1 तासामध्ये पोहोचलो इथं. पण पाऊस कंटिन्यू आहे, म्हणजे आम्ही जेव्हापासून ट्रेक सुरू केली आहे ना त्यापासून कंटिन्यू पाऊस पडते. मस्त असे घरे वगैरे वाहत आहेत. माझा मोबाईल सुखरूप आहे, म्हणजे चालू झालं त्यातच नशीब आहेत, कारण त्याच्यात होत नव्हता मोबाईलला. तो आता आम्ही जातोय वरती, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. दरवाजा आलेला आपला, चिलखती बुरुज आलेला आपला, खतरनाक एकदम एकदम भांडी जीव आहे. वा, खालची गाड्या कोणाच नाही, दोनच गाड्या लागल्या होत्या आणि आमची तिसरी, म्हणजे वेगळी असल्यामुळे कोण आलं नाही. आज शुक्रवार आहे, तो काहीच गर्दी नाही इथं. आता आम्ही जो आपला बुरुज आहे तो चढून वरती आलो आणि त्या चिलखती बुरुजाच्या खाली आपण एक वाट बघत आहोत. तिथं बहुतेक ती चोर वाट आहे, किंवा लास्ट टाईमला आम्ही इथं आलो होतो तेव्हा तिथं मोठमोठ्या पाली होत्या. आणि जशी की तुम्ही उतरता ना, तशी एकच माणूस तिथून एंटर करू शकतो. म्हणजे तब्येत असेल माझ्यासारखी तर थोडा कठीण आहे जायला, तरी पण आपण आलो एवढं लांब, तर जाऊन तर बघूया. आणि मागचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, काय बोलतो? एकदा बघू ना आपण जर. हां, नगर मी तशी जनावर वगैरे ब्लॉग मध्ये आहे ते. तर आता 9:10 असताना आम्ही ट्रेक सुरू केलं होतं आणि 10 वाजले, 1 तास 10 मिनटं असं वेळ झाला आम्हाला. तरी त्या मानाने आम्ही पटापट आलो वरती, कारण शूटिंग जास्त घेत बसलो नाही, पाऊस होता. आता पाऊस गेला आहे, सोन दमला आहे, मी पण दमलो आहे असं तुम्हाला वाटेल, पण असं काय नाही.
झरणे बघा, झरणे म्हणजे झरे जे दगडातून येत आहेत मस्त. आणि पाणी आणि समोर बघा पूर्ण धुकं आहे. हां बघा दाखवतो तुम्हाला एकदम सिनेमॅटिक मध्ये. आम्ही दोघं पण ब्लॉगिंग करत आलो वरती. मला दोन तीन कॉल पण येऊन गेलेत, पण इथं कसं आहे उचलता येत नाही, रेंजचा पण प्रॉब्लेम आहे. बरं सर, बघा आता तोच पॉईंट आला आहे जिथं आम्ही मागच्या वेळेस आलो होतो जवळपास 2 वर्षापूर्वी. आणि हा रस्ता आहे, इथं आम्ही चुकलो होतो. इथून वरती जायला वाट आहे आणि इथून एक वाट आहे. आम्ही इथून गेलो होतो तर इथून आम्हाला चुकायला झालं होतं. तर ही वाट तरी बरोबर आहे का नाही ती बघूया. चला जाऊया. हां नाही जंगल नाही, आता तिकडे त्या साईडला आहे पठाराच्या पुढे जंगल आहे. आता काय नाही, आता सगळं ओपन आहे. जसे जसे हवा येते तसे असे ढग पुढे जातात. सो एकदम इथला जो जी वाईब आहे. तर माझ्या मागे बघते त्या साईडला एक टकमक टोक, जशी जसं रायगडावर आपल्याला बघायला मिळतं तिथे जे लोक काय गुन्हा वगैरे करायचे तर त्यांना शिक्षा देण्यासाठी टकमक टोकावरून ढकलून द्यायची. पण महाराजांनी तरी आजपर्यंत कोणाला अशी शिक्षा दिली नाही. तर सेम रायगड सरकार रेप्लिका नाही बोलता येणार आपल्याला, पण हा गड जो आहे ना तो पूर्वी आपल्या मराठ्यांच्या स्वराज्याच्या राजधानीसाठी गृहीत धरण्यात येणार होता. पण काही कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला राजधानी बनवण्याचं ठरवलं. ह्या गडाचा जो विस्तार आहे वरती जे पठार आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे, म्हणून या गडाचा विचार केला होता अगोदर. तर एवढंच मला माहिती आहे. सर जाऊया, वरती जाऊया, लय टाईम होईल. सो इथं आता आम्ही वर आलोत आणि आपल्याला या पायऱ्यांचे अवशेष दिसत आहेत इथं, म्हणजे या अगोदर इथं पायऱ्या असणार. सो किल्ल्यावर आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो होतो, आता फक्त एक मिनिट भर आपल्याला चढायचं आहे. नाही इथून पण एक वाट आहे, इथून पण वाट आहे, पण इथून हां चल इथून चल इथूनच चल. फायनली पठारावर पोचवत आम्ही, 10:20 झालेत. अवघा आम्हाला 1.5 तास लागला. 1.5 तासामध्ये आमचा ट्रेक पूर्ण झाला, म्हणजे आम्ही 9:10 असताना सुरू केलं होतं जसं की तुम्हाला अगोदर सांगितलं. आणि सगळं टाईम आपलं कॅल्क्युलेट करून 1.5 तासामध्ये आपला हा ट्रेक झाला आहे. अजिबात दम नाही लागला कारण पावसाचं वातावरण आहे आणि या पावसाच्या वातावरणामध्ये दम असा कमी लागतो. हे बघा कसं झरं आहे आणि आपण या झऱ्यातून जात आहोत. हे एक मोकळं मैदान, मोकळं पठार आणि सोहनशिवाय मला दुसरा कोणीच दिसत नाही इकडे. आम्ही दोघंच आलो होत आणि 2 गाड्या होत्या खाली, ती माणसं पण बहुतेक स्टे करत असतील. तर त्या साईडला दिसतं आपल्याला एक झेंडा. सो तिथं एक मंदिर असावं, महादेवाचं मंदिर असावं. सो जाऊया आपण आता, कारण पहिलं आपलं ठिकाण लागतं गडावर कमळतळे नावाचं, म्हणजे एक तळं आहे त्याचं नाव आहे कमळतळे. सो 1.5 तासामध्ये पोचलो, 10:20 झाले ना, 8:09:10 निघलो, 1.5 तास झाला. दमलास इथं नको, मंदिरात जाऊ. मस्तपैकी बुटं वगैरे काढू, थोडासा चिलॅक्स करू आणि मग नंतर पुढे. मस्त असा गार गार वारा सुटलाय आणि आपण पोचलेलो आहोत कमलतळे महादेव मंदिर. आणि जे सिद्धेश्वराचं इथं मंदिर आहे आणि प्रत्येककडे किल्ल्यावर महादेवाचं एक ना एक मंदिर असतंच. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर ते बांधलं आहे. त्यांची महादेवावर म्हणजे शंकरावर खूप भक्ती होते त्याच्यामुळे.
आणि इथं तुम्ही शिला पण बघताय, जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. इतिहासकालीन जे कोरीव काम आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. समोर तुम्हाला एक मोठं तळ दिसत आहे, तेच आहे तळ, कमल तळ. अगोदर इथं लोक वगैरे राहायचे. सो इथं बरेच वाड्यांचे अवशेष दिसतात आपल्याला, खूप आहेत म्हणजे अख्ख्या पठारावर. सो ते जी माणसं आहेत ती ह्या तळ्याचा वापर करत असतील पिण्याच्या पाण्यासाठी किंवा बाकीचे जे बाकीच्या गरजेसाठी आपलं पाणी लागतं त्यासाठी. आम्ही आता दर्शन घेतलं इथं. सो आम्ही आता सरळ जातोय, जो वाडा आहे पुढं त्या वाड्याकडे जातोय. सोहनला फुल फोनची फुल फाटली आहे असं वाटतं त्याला. बिबट्या बिबट्या आला तर तिथे लांब ना गायी आहेत, तिथं गायी आहेत दिसले का त्याला. वाटलं का हरिण आहे, तर हरिणीच्या मागं बोलतो बिबट्या आला तो वाट लागेल बोलतोय. या साईडला नाही आहेत बिबट्या वगैरे, असतील जंगल एरिया आहे त्या साईडला. या मोकळ्या ठिकाणी कशाला येतील शिकार के तलाश में सोहन किधर भी जा सकता है. ब्लॉक के तलाश में सोहन पूरा के तलाश में नहीं भाई, मुझे घर छोड़ दो, मुझे घर जाना है. चल ये बस नाम से जाए बगत आलो ना. नहीं नहीं मी पण बघितलं मानसा सजविले आमचे टोच के फिर गावन गायचा काय बोलतोय खोपडी स्केलेटन स्कल स्केलेटन मी सांगाडा स्कल म्हणजे खोपडी असला मोठा सांगाड आहे. वाटतं गायीचाच आहे हा, भीती वाटते थोडीशी बट ठीक आहे. दोघं चालत आम्ही तर काय नाही, थोडीशी रिस्क वाटते आम्हाला पुढं जायला. कवती पण माकरा पण कशी झाडं आलो होतं बघते. काहीतरी संकेत असतं ना त्यांचं, प्राण्यांचं संकेत असतं ना सर, या मोठा प्राणी वगैरे येत असल्यावर. त्यामुळं जरा रिस्क वाटतं जंगलांची नुसतं फिरायला.